रसगुल्ले बनवलेले आहेत आणि किती सॉफ्ट झालेत हे बघा, ह्याच बघा आता ऐका का बघा, आणि टाकलं की अजून ते पाक पिणारच आहे. तर कोणता पण रसगुल्ला उचला आपण आणि कोणता पण पिळून बघा हो का. तर ही असते खरी रसगुल्ल्याची पहचान की एक ना ते आपण तोडा की त्यातून पाक कळला पाहिजे असा उचलला की. तर मी तुम्हाला फोडून पण दाखवते. तर बघा हे आपला रसगुल्ला एकदम मार्केट सारखा आहे का. सॉरी हे खाली पडला, मी उचलून दाखवते बघा. हे बघा एकदम मार्केट सारखा रसगुल्ला आपला. तर हे बघा आता बघा आहे का नाही. तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला आपण ही रेसिपी पाहूया. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आता पुढं रेसिपी पाहू की रसगुल्ले सॉफ्ट कसे करायचे. नमस्कार, मी गीता दास. आज आपण घरी दूध फोडून रसगुल्ले करणार आहेत. तर हे 1 लिटर दूध आहे, मी गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता हे उकळलं की आपल्याला ह्याचं दूध फोडून चिला बनवून ह्याचं रसगुल्ले करायचे आहे. तर 1 लिटर दूध आहे, बिलकुल चांगले रसगुल्ले होणार आपले. ह्या स्टेपनी करा, मी जी स्टेप सांगते ह्या स्टेपनीच. तर आपलं दूध उकळलंय, आता आपण थोडं विनेगर घालू आणि दूध फोडू. थोडं विनेगर घालायचं आणि दूध फोडायचं. जर तुमच्याकडे विनेगर नसलं ना तर तुम्ही काय करा, एका वाटीत लिंबू पिळा आणि लिंबू पिळून त्याच्या अर्ध्याने पाणी घाला, म्हणजे मग ना दूध लवकर फुटतं. आणि हे होतं बघा, आपलं फुटायला सुरुवात झाली दुधाची लगेच. आणि दूध उकळलं आणि त्यात लिंबू घालायच्या टायमाला गॅस बंद करून टाकायचा आणि दुधात विनेगर किंवा लिंबू घालून दूध असं फोडायला सुरू करायचं. अजून थोडं विनेगर टाकते मी. लय पण नाही घालायचं आपल्याला विनेगर की पनीर आपलं पनीरासारखं होईन हे कडक. आपल्याला थोडं विनेगर घालायचं आहे. पहा आपलं आता दूध व्यवस्थित फाटलेलं आहे. आता आपण काय करू, एक चाळणी घ्यायची. एक पातेलं ठेवलं मी, त्यावर चाळणी ठेवली आणि त्याच्यावर व्हाईट गमजे टाकलेला आहे. तर ना मी हे दूध त्याच्यात ओतून घेते आता फोडायला. असं ओतून घ्यायचं आणि ह्याच्यात आता आपल्याला हे पाणी संपलं, वरचं खाली सगळं पाणी गेलं. हे काय करायचं आता आपल्याला, स्टेप नंबर 2 आता ही आपली, गार पाण्याने धुवून काढायचं ह्याला. म्हणजे आपण जे विनेगर टाकलं होतं ना त्याचा आंबटपणा जाईल आणि पनीर एक ते आपलं रसगुल्ले एकदम फ्रेश होते. तर असं धुवून काढायचं ना. आता ह्याला आपण चांगलं पाणी नितळून गाठ बांधून नळाला कुठं ठेवायचं, अर्धा घंटा ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं आपल्याला. हे अर्धाच घंटा ठेवायचं आपल्याला. तर बघा मी असं पिळून पनीर नळाला बांधलं आहे. तर हे अर्धा घंटा ठेवायचं आपल्याला असं बांधून, जास्त नाही ठेवायचं. आता आपल्या पनीर बनवून ठेवला होता का आपण, त्याचा पनीर नाश्ता बनवायचा आपल्याला. हे असं करून ठेवलेलं ह्याचं. आता आपण काढून घेऊ ह्याला, अर्धा घंटा झालेला आहे बघा. आपल्याला असं करायचं आहे, ह्याला जास्त टाईट नाही करायचं पनीरसारखं. आणि बघा हे अर्ध्या घंट्याने असं होतं. आता आपल्याला एकदम 10-15 मिनिट ह्याला मालिश करायची चांगली, ह्याच्याशी एकदम सॉफ्ट करायचं ह्याला. तर आपण काय करू, हे सॉफ्ट होत चाचणी. तर चाचणीमध्ये 1 वाटी मी साखर घेतलेली आणि 2.5 वाटी आपल्याला त्याच वाटीने पाणी घालायचं आहे. आणि जास्त ह्याच्यासाठी घालायचं, आपण न रसगुल्ले त्याच्यात शिजणार आहेत ना, तसे ते चाचणी आपली घट होत जाते. त्यामुळे आपल्याला 2.5-3 वाट्या पाणी घालायचं ह्याच्यात आणि चाचणी करायला ठेवायची. तोपर्यंत आपण ह्याची चिला जे आपण रसगुल्ले बनवणार आहेत ना त्याचं व्यवस्थित मॅश करून घेऊ त्याला एकदम छानपैकी. तर मी 2.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता आपली चाचणीनुसार आपण ह्याला चांगलं बनवून घेऊ खाली. बघा आपल्याला आधी असं फोडून घ्यायचं आहे
आणि ह्या हाताचं जी तलव आहे का त्याने असं करायचं आपल्याला हो का असं हे ह्याला असं मालिश करायची की हे पूर्ण ह्याचं तेल तूप ते तूप आहे ना ते हाताला लागलं पाहिजे सॉरी तेलच आलं ह्याचं तूप आहे का तेलकटपणा आपल्या हाताला लागला पाहिजे ह्याचा असं पण करू शकतो आपण अगर आपण भाकर मळतो ना ज्यावरची पिठाची तसं पण आपण ह्याचं बनवू शकतो असं जसे आपण भाकर मळतो ना तसं मळून घ्यायचं याला 7-8 मिनिट वर धर जरा बघा आपलं असं तयार आहे आता हे व्यवस्थित एकदम बघा असं करायचं आपल्याला आता ह्याचं आता ज्या आपल्याला जेवढं बनवायचं रसगुल्ला त्या हिशोबाने आपल्याला एक एक गोळी तोडायची ह्याची आणि गोल गोल करायची अशी बघा एवढा घेते मी असं पेढा असं 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 आपल्याला गोल करायचं ह्याचं लाईनिंग पडू नये आता ह्याची काळजी घ्या जरा आपण आता असे सगळे गोळे करून घेऊ बघा असे बनवून घ्यायचे आता आपल्याला सगळ्या गोळ्या एक साईजच्या थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतंय त्याला काय पण शक्य होईल ना तेवढं साईजच धरा तर बघा बिलकुल ह्याला अशी चीर वगैरे अशी जाऊन द्यायची नाही असं बनवायचे तर आपल्याला सगळेच आता हे एकदम हलकं होतं असं पनीर आपण रगडलं हाताने चांगलं व्यवस्थित एकदम हे हलकं होतं जसं काय क्रीम आहे तसं हे जे वेट होतं तर समजायचं एकदम आपलं परफेक्ट बनलेलं हे बघा आता मी सगळे करून घेते बघा आपली आता चाचणी व्यवस्थित उकळली आणि माझे रसगुल्ले एवढे तयार झालेले आहेत तर आपण काय करू ही चाचणी का उकळ्या त्या चाचणीतच आपल्याला सोडा लागतं एक सोडायचं उकळी राहिली तर दुसरा पण सोडायचं ह्याच्यात कारण ह्याचं असं आहे की आपल्याला ना उकळी ह्याची गार होऊन नाही द्यायची नाहीतर हे फुगत नाही तर जास्त स्पॉन्जी होत नाही तर त्यासाठी कधी पण ध्यानात ठेवा उकळी असेल पाण्याला चालू खालून पाकाला तरच आपल्याला रसगुल्ले ह्याच्यात दुसरा सोडायचा आहे असं वाटलं ना की ही कमी झाली उकळी तर लगेच नाही सोडायचं आपल्याला थांबून थांबून सोडायचे ते असं लगेच आपण जसं काय काय चीज नाहीत का उकळी फुटली सगळं टाकू शकतो तर असं नाही करायचं रसगुल्ल्याला तर थांबून थांबून टाकायचं आपल्याला उकळी दिसली तर टाकायचं जर उकळी नसली त्याच्यात गार पडलेली वाटली तर नाही टाकायचे आपल्याला रसगुल्ले तर तुम्ही पहा जसं मी तुम्हाला सांगितले ना मी त्याच हिशोबाने टाकलेत सगळे आणि कधी पण रसगुल्ले करताना का अशा पसरट भांड्यात करायचे पतल्यात वगैरे करायचे नाहीत कारण हे फुगत असते तर आणि पतल्यात का असे एकाला एक चिटकं तिथं त्याच्यामुळं कधीच पतल्यात रसगुल्ले करायचे नाहीत तर माझे एवढे रसगुल्ले बनलेत 1 लिटर दुधाचे अगर तुम्ही गायचं दूध यूज केलं ना तर कमी बनतेत हे म्हशीचं दूध आहे त्यामुळं जास्त बनलेत हे आता ह्याला 5 मिनिट हाय फ्लेमवर ठेवायचे आपल्याला बघा आणि नंतर ह्याची फ्लेम कमी करायची आपल्याला गॅसची बघा आपल्या रसगुल्ल्याची साईज आता किती डबल झाली लगेच 5 मिनिटात 5 मिनिट झालेत आता फुल गॅसवरून असे ठेवून आपल्याला तुम्ही बघू शकता किती साईज झालेली ह्याची आता आपण काय करायचं आहे ह्याच्यावरती अर्धं ताट झाकून ठेवायचं आपल्याला असं ताट झाकायचं आहे साईडला ना जागा सुटली पाहिजे अशी वापणी जाय थोडी तर असं ताट झाकून घ्या आणि आता 5-6 मिनिट ह्याला आणखीन कमी गॅसवर आता थोडी गॅस आहे का कमी करायची बघा अशी आणि ह्याला होऊन द्यायचं आता 5 ते 6 मिनिट आता आपण बघू बघा रसगुल्ले आपले किती फुगलेत बघा कडे जागा तरी राहिली का आता तर आपण आता हे शिजलेत का नाही कसे वळकायचे की आपले रसगुल्ले व्यवस्थित झालेत का नाही एक तर ह्याची साईज बघून पण कळतं पण आता आपण पाण्यात टाकायचं बघा असं हे पाण्यात बुडायला बसलं की समजायचं आपले रसगुल्ले बनलेत हे जर पाण्यावर पोहलं पाकात वरी पोहते तसं तर समजायचं आपले रसगुल्ले नाहीत बनलेले तर हे बनलेत बघा आपले रसगुल्ले बघा आहे का आपले रसगुल्ले बनलेले तर आपल्याला आता ह्याच्यानंतर अजून एक स्टीप आहे ती फॉलो करायची आता आपण ह्याला असंच गरममध्ये 1 मिनिट झाकून ठेवते मी ह्याला आणि तुम्हाला स्टीप नंबर दाखवते आता नंबर काय सांगू शकत नाही मी पण दाखवते पुढे तुम्हाला तर हे बघा आपलं फ्रीजमधलं पाणी आणि बर्फ आहे तर आपण आता गॅस करू बंद आणि ह्याच्यातले जे रसगुल्ले का ते एक काढून आपल्याला ह्या बर्फाच्या आणि फ्रीजच्या पाण्यात घालायचे ते म्हणजे मग आपले सॉफ्ट आणि स्पॉन्जे असेच राहणार आहेत हे रसगुल्ले आपल्याला हे जरूर करायचं आहे नाहीतर रसगुल्ले डबल हार्ड होते हे असेच जर ठेवले तर दांड रतेत म्हणतात आपल्या भाषेत तर आपल्याला हे स्टेप जरुरी
तर बघा आपल्याला आता हे 5 मिनिट असेच बर्फात आणि गार पाण्यात ठेवायचे ते आपले रसगुल्ले बघा हे का किती सॉफ्ट आणि स्पॉन्ज झाले ते तर असेच राहत पाकात पण म्हणून आपल्याला ही स्टेप करायची आहे आणि करा तुम्ही 5 मिनिटात आपला पाक पण गार होणार आहे आणि हे पण दोन्ही पण गार होत आहे कधी पण ह्या स्टेप कराच तुम्ही तर रसगुल्ले तुम्ही बघतान म्हणतान हा आकड्या की ह्याच्या आधी आम्हाला ही स्टेप का माहीत नव्हती ही मला बंगाली एक होती माझ्या शेजारी तिने सांगितलेली बघा हे बघा आपले आता रसगुल्ले चांगले झाले तर आपल्याला थोडे थोडे असे पिळायचे तर एका प्लेटीत काढून घ्यायचे म्हणजे ह्याच्यातले सपक पाणी आपलं ते कमी होईल लय पण पिळायचे नाही तर हलक्या हलक्या हाताने असे पिळा तरी बघा हलक्या हाताने पिळलं तरी किती पाणी निघते ह्याच्यातून तर तुम्ही समजू शकता की आपले रसगुल्ले किती स्पॉन्जी झालेले आहेत बघा आता आपण सगळे पिळून घेऊ असे बघा आपले सगळे रसगुल्ले पिळून झाले तर आपण आता परत ह्याच्यात भांड्यात ठेवू सगळे असे ठेवून देऊ आणि ह्याच्यावर आता पाक घालू अगर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे असेच नवीन 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 व्हिडिओ येते ना बघा आता असे सगळे ठेवून देते मी आणि आपला पाक तर गार झालेलाच आहे तर आता मी तुम्हाला पाक ह्याच्यात घालते बघा आपला पाक गार झालेला आहे आणि पाकमध्ये मी थोडेसे केसरचे दाणे घातलेले आहेत धागे असले तर घाला नसले तर नका घालू बघा असे घालायचं आता आपल्याला ह्याच्यावर पाक सगळा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका